लिबियात सध्या सगळ्यांच्याच वाट्याला निराशा येते आणि या लोकांना त्याचा फटका सर्वात जास्त बसलाय. या स्थलांतरितांच्या कहाण्या आपल्याला फारशा ऐकू येत नाहीत. युरोपमध्ये पोहोचायचे प्रयत्न त्यांनी सोडून दिलेत आणि आता ते पुन्हा नायजेरियात जायला निघालेत. काहींकडे तर तस्करांना देण्या इतकेही पैसे नाहीत. काहींच्या बोटी भूमध्य समुद्रात उलटल्या पण त्यांना लिबियाच्या तटरक्षक दलांनी वाचवलं. आम्हाला या तरुणांचा एक गट भेटला. या गटात वैद्यकीय तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि कॉलेजमधले पदवीधर आहेत. त्यांना आपली ओळख गोपनीय ठेवायची. तसंच त्यांच्या दुर्दैवासाठी ते लिबियन लोकांना दूषणही देत नाहीत. पण युरोपियन युनियनच्या नव्या धोरणांमुळे आता हे स्थलांतरित इटली किंवा ग्रीसपर्यंत पोहोचण्याच्या शक्यताही कमी झाल्या आहेत. त्यामुळे या समुद्रात गस्त घालणाऱ्या युरोपीय जहाजांची संख्याही रोडावली आहे. परिणामी खोल समुद्रात आयुष्याचा जुगार खेळणाऱ्यांचा जीव जाण्याची शक्यता आता 3 पटीने वाढली आहे. आणि लिबियन तटरक्षक दलाने जीव वाचवणं म्हणजे उत्तर आफ्रिकेत जाण्याचं एकतर्फी तिकीट मिळवण्यासारखं आहे. कर्नल अबू अब्देल बद्री सांगतात की मदतीसाठी येणारी जहाजं भूमध्य समुद्रापासून लांब राहिली की आपोआपच हे लोक तकलादू बोटींनी प्रवास करायला धजावणार नाही. आम्ही खूप भयानक अनुभव घेतलेत. गच्च भरलेल्या स्थलांतरितांच्या बोटी बुडताना बघणं आमच्या सैनिकांसाठी सुद्धा भावनिक दृष्ट्या कठीण आहे. कधी कधी ज्यांची मुलं नुकतीच बुडाली आहेत अशा महिलांना आम्ही वाचवतो. त्यांच्या मुलांची प्रेत तशीच तरंगत असतात. या स्थलांतरितांच्या चांगल्या आयुष्याच्या शोधात जाण्याच्या विरोधात आम्ही नाही, पण अशा लोकांकडून पैसे उकळूनही त्यांची कोणतीही काळजी न घेता त्यांना मृत्यूच्या दारी सोडणाऱ्या मानवी तस्करांच्या विरोधात नक्की आहोत. गदाफी राजवट उलटल्यानंतरच्या गोंधळामुळे या तस्करांचं फावलंय. इथे अजूनही केंद्र सरकार नाहीये आणि इस्लामिक स्टेटचे लढवय्ये इथे लढतायत. या निर्वासितांना नायजेरियात परत जायचंय यात आश्चर्य वाटण्याजोगं काहीच नाही. अनधिकृतपणे युरोपमध्ये घुसणाऱ्यांची संख्या कमी करण्यात युरोपियन युनियनला यश आलंय, पण त्याची किंमत इतकी मोठी असेल अशी कल्पना कोणीही केली नसावी.